नमस्कार, मी विशाल। आयबीएन लोकमतच्या विशेष भागात आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत। मी असं म्हणेन की एका चविष्ट भागामध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत, कारण पहिल्यांदा उज्जैनमधलं शाही स्नान आणि आता आपण आलेलो आहोत इंदोरमधल्या एका खास गल्लीमध्ये, जी एक सराफा गल्ली आहे। या सराफा गल्लीमध्ये ज्वेलर्सची वेगवेगळी दुकानं आहेत आणि ती दुकानं बरोबर 8 वाजता संध्याकाळी बंद होतात आणि त्यानंतर इथे भरतो एक वेगवेगळ्या पदार्थांचा खाऊ गल्लीचा समूह। त्यातलीच चव, एक त्यातलाच चवदार फेरफटका आज आपण या भागात मारणार आहोत। मला म्हणजे बघितल्यानंतरच खरं मी टेम झालेलो आहे। चव घेऊयात आणि मगच त्यांच्याशी बोलूयात, कारण चवीने खाणार त्याला देव भरपूर देणार, त्यांनी भरपूर दिलेलं आहे। चला आपण चव घेऊयात। बड़ा खास है सर, मजा आ गया। हम बोलेंगे कि हमने श्री गणेश किया है इस गली में, तो आपसे हम ये शुरुआत कर रहे हैं। सर, ये साबुदाने की खिचड़ी है, इसमें फरियाली है, मतलब आलू भी रहता है, मूंगफली का दाना रहता है और तेल के साथ में इसको बनाई जाती है। तेल सूक्ष्म मात्रा में रहता है और उसके बाद में इसको चटपटा मतलब बनाने के लिए, खट्टा मीठा बनाने के लिए मसाला है, शक्कर का बूरा है, नींबू है, धनिया है, फरियाली मिर्च है। अच्छा। ये सब चीज़ का इसमें मिश्रण रहता है और जो कस्टमर जैसी कहता है कि हमको खट्टी मीठी चाहिए तो उनको खट्टी मीठी देते हैं, किसको चटपटी चाहिए तो चटपटी बना के देते हैं। और किसी का खाली उपवास रहा तो? उपवास रहा तो मतलब सेम उपवास की है खिचड़ी, 12 महीने उपवास की रहेगी खिचड़ी। उपवास नहीं है तो भी यही खाना है और उपवास है तो यही है। स्पेशली यहाँ पे सुना सराफा बाजार एंड खिचड़ी के बारे में, तो मैं यहाँ खाने आ गई एंड इट्स रियली ऑसम। मैंने ऐसी खिचड़ी सच में पहले कभी नहीं खाई है। गुजरात बड़ौदा से आया हूँ। खिचड़ी ऐसा लगा कि जिस दिन मेरा उपवास हुए तो यहाँ खिचड़ी खाने बड़ौदा से इंदौर आना पड़े, ऐसी खिचड़ी बनाई उसकी। की इंदोर मधला या सराफा गल्लीत आल्यानंतर सहू बाजूला खाण्याचे पदार्थ आहे, त्यामुळे खूप मोठं कन्फ्युजन होतं आपलं प्रत्येकाचं आणि आपल्याला आवर्जून आमंत्रण पण देतात बरीचशी मंडळी। इंदोरवासियांचा पाहुणचार फार मोठा आहे आणि इथे आता आपण आलेलो आहे श्री गुरुजी शाही दही बडा। दही चटणी, सेव पतासे, पाणी पतासे असे बरेच वेगवेगळे पदार्थ आहे जे शक्यतो आपण महाराष्ट्रात, आपण दही वडा पण खाल्ला असेल, पण त्यातही वेगवेगळे प्रयोग या स्टॉलवरती आपल्याला बघायला मिळतात। माझे एक मित्र मला सारखा आग्रह करतात इथले की तुम्ही आमच्यात खा म्हणून, आणि त्यांचा आग्रह मी आता टाळू शकत नाही असं मला झालेलं आहे। अरे बहुत जबरदस्त है, बहुत ही अच्छा है। मैं क्या बताऊँ कि मैं कितना खुश हूँ इंदौर में आके ये दही वड़ा खा के टेस्ट करके, मुझे बड़ा अच्छा लग रहा है। मेरे दोस्त जिन्होंने मुझे बड़े आग्रह से यहाँ आमंत्रित किया, मैं बहुत आभारी हूँ। थैंक यू वेरी मच। आणि फार मस्त लागलं, थोड्या वेळासाठी म्हणून ही दीदी पत्रकार झाली आपल्या सगळ्यांमध्ये असं मला वाटतं की बऱ्याच वेळेस मला बोलता हा बूम सोडावा लागणार आहे आणि माझा व्हिडिओ जर्नलिस्ट कपिल भास्कर याचा प्रचंड संताप होतोय, कारण तो कॅमेराच्या पाठीमागे आहे, थोड्या तो पण समोर येईलच। आपण जाऊयात पुढे, हा दही वडा चाखल्यानंतर आणखीन आपल्याला काय खायला मिळतं। इथे बघा, पनीर हॉटडॉग, शाही पनीर चिलडा, शाहीची चिलडा आणि छोले टिकिया। चिलडा काय आहे मोठा प्रश्न आहे ना, म्हणजे जेव्हा खाऊ गल्लीमध्ये आल्यानंतर चिलडा म्हणजे काय हा प्रश्न पडतो, तेव्हा ते खाऊन बघितलं पाहिजे असं मला स्वतःला वाटतं। चिलडा, ये चिलडा आहे हाजी, तो मूंग की दाल का है, इसमें पनीर डलता है, चीज डलता है, पनीर चीज मिक्स बनता है और बहुत टेस्टी लगता है। आता छान हा चिलडा जो आहे हा झाला आहे, याच्यावर चीज टाकतात ते। मी जरा कॅमेरा जवळ आला तर आपल्याला दिसू शकेल सगळ्यांना की त्यांनी चीज टाकलेलं आहे आणि ते आपल्याला सर्व्ह करून देतील। पण खाऊ जरा, मस्त चाखू ते थोडं, त्याच्याकरता मला असं वाटतं बूम
बाजूला ठेवूया, मी बोलण्यापेक्षा तुम्ही माझ्या चेहऱ्यावरचे हावभावच बघा असं मी तुम्हाला सांगेन. मी खरंच तुम्हाला सांगतो, मी थोड्यापूर्वी त्या कोपऱ्यावर होतो आणि त्या कोपऱ्यापासून आता इथपर्यंतच मी सरकू शकलो आहे. म्हणजे तुम्हाला अंदाज येईल, पण इतकं सरकू शकलो यावरनं तुम्हाला अंदाज येईल की किती वेगवेगळे